नमस्कार आज आपण पटकनाशी डब्यासाठी किंवा झटपट बनणारी भाजी कमी वेळामध्ये पटकन कशी तयार होते आणि अगदी स्पायसी झणझणीत ती पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर इथे मी कढईमध्ये दोन पळी तेल घेतलेलं आहे आपण ही पटकन भाजी करणार आहे भाकरीसोबत चपातीसोबत गरमागरम जिरा राईससोबतसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता पुरीसोबतसुद्धा चालेल आणि तुम्हाला डब्याला द्यायला प्रश्न पडला असेल काय देऊ तर ही भाजी नक्कीच ट्राय करा तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडली की पाव चमचा जिरा टाकलेला आहे पुन्हा त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे मी सुद्धा ही सकाळी भाजी डब्याला करत होते कडीपत्ता संपला होता तर राहिलेली चार पानं टाकली होती आता इथे बघा मी एक मोठा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे ही भाजी करताना कांद्याचा वापर थोडासा जास्त करा म्हणजे खाणाऱ्यांना सुद्धा छान टेस्ट लागते भाजीची मिडियम फ्लेम करून आपल्याला गॅसची हा कांदा परतवून घ्यायचा आहे आणि अगदी दोन मिनटामध्ये कांदा हा परतला जातो तर लगेच आपण आता कांदा बघा थोडासा ब्राऊन झालेला आहे या स्टेजला आपल्याला एक टोमॅटो आहे तो मिडियम साईजचा सा कट करून टाकायचा आहे टोमॅटो आणि कांदा दोन्हीही एकाच वेळेला एक साथ फ्राय होतात मिडियम होते तुम्ही हा कांदा टोमॅटो भाजलात तरीही हरकत नाही कारण घाईची वेळ असते सकाळची त्यावेळेला पटकन भाजी तयार होते आलं लसणाची पेस्ट माझी संपली होती तर मी ते इन्स्टंट आलं लसणाची पेस्टसुद्धा ठेवली होती फ्रीजमध्ये कधी तर पटकन आपल्याला वेळेला ही उपयोगी येते तशी मी वापरलेले आहे चमचावर लसणाचे पेस्ट वापरलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि ते फ्रोझन मटार मी काढून ठेवले होते सिजन ते फ्रीज मधले काढून दोन घेतलेले आहेत बटाट्यांची साल काढून बटाटे वापरलेले आहेत घाई चालली आहे माझ्या मनी माऊची पण तुम्हाला रेसिपी सांगायची तर तिचा सुद्धा अधूनमधून आवाज येत आहे हे पहा तेलामध्ये एक दोन मिनिट परतवून घेतलेला आहे याच्यामध्ये आता साठवणीचा माझा हा घाटी मसाला आहे कोल्हापुरी मसाला कांदा लसूण मसाला म्हटला तरी चालेल दोन चमचे घरचा मसाला टाकून घेतलेला आहे चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आता इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की मसाला तुम्ही जो नेहमी वापरता तोच इथे वापरू शकता नेहमीच्या भाज्यांमध्ये आपण जो मसाला घालतो तो तुम्हाला इथे वापरायचा आहे तर मी ते हा कोल्हापुरी मसाला वापरते आमच्याकडे हाच खाल्ला जातो म्हणून मी प्रत्येक भाजीमध्ये हाच वापरते तर मसाला आणि मीठ मिक्स केल्यानंतर पुन्हा एक दोन मिनिट आपण ही भाजी मिक्स करून घेतलेली आहे छान असा मसाला सगळीकडे लागलेला आहे फ्रोजन मटार आणि आलू पटकन शिजतात थोडंसं पाणी घालायचं आहे तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला सुकी करायची असेल तर थोडंसं पाणी कमी घाला पातळ करायला थोडीशी रस्सा भाजी करायचं असेल तर थोडंसं पाणी जास्त घालू शकता मी ते एक वाटी पाणी घातलं होतं व्यवस्थित पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यावरती बघा आता झाकण द्यायचं आहे आणि झाकण दिल्यानंतर पुन्हा याला एक पाच मिनिटं फक्त मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घेऊ शकता हवं तर थोडंसं वाटणही टाकू शकता एक पाच मिनिट झाल्यानंतर बघा आपण झाकण काढून घेऊया आणि याच्यामध्ये भाजी शिजलेली आहे की नाही ती पाहूया सकाळच्या घाईच्या कामामध्ये किंवा घाई गडबडीच्या टिफिनच्या भाजीला काय द्यावं हा प्रश्न पडला असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे ही भाजी टिफिनला देऊ शकता अगदी खाणारेसुद्धा आवर्जून आणि आवडीने खातील आलू मटरची ही सुकी भाजी पटकन होते कमी वेळामध्ये होते आणि आपलासुद्धा टिफिनला काय द्यावं हा प्रश्न सुटतो तर बघा थोडासा ओला आहे तर अजून थोडंसं दोन मिनिट तुम्ही याला झाकून ठेवू शकता किंवा आहे असा गॅस बंद केलात तरीही चालेल कोथिंबीर भरपूर अशी बारीक चिरून मी याच्यामध्ये मिक्स केलेली आहे आणि मी आता हा गॅस जो आहे तो लो केलेला आहे लो फ्लेमवरती पुन्हा एक दोन मिनिट आपण परतवून घ्यायचं आहे कोथिंबीर पूर्ण मिक्स करायची आहे आणि आता याला गॅस बंद करून आहे असं जर झाक देऊन ठेवला तुमची बाकीच्या चपात्यांची वगैरे तयार होईपर्यंत ही भाजी छान मुरली जाते आणि छान मुरल्यानंतर याची टेस्ट भन्नाट टे येते तुम्ही सुद्धा ही झटपट होणारी एकदा आलू मटरची माझ्या पद्धतीने ही भाजी नक्कीच ट्राय करा दिवसभर जरी टिफिनमध्ये भरलेली भाजी अशीच राहिली तरीसुद्धा खराब होत नाही अशी ही झणझणीत भाजी तयार होते आणि मुरल्यानंतर खूप छान टेस्ट लागते हीच भाजी तुम्ही पाणी न घालता ह्याच्यावरती झाकण देऊन त्याच्यामध्ये दे पाणी सोडून वाफेवरती शिजवू शकता अवघ्या दहा मिनटामध्ये तीसुद्धा वाफेवर शिजलेली भाजी तयार होते पण सकाळच्या टिफिनच्या घाईमध्ये आपल्याला तितकासा वेळ नसतो सुचत नाही काहीच काही करावं तर या तुम्ही पाणी टाकून वरून ही भाजी शिजवू शकता तर गरमागरम आलू मटरची झणझणीत कोल्हापुरी मसाल्यातली ही भाजी तयार झालेली आहे आहे थंड झाली की डब्यामध्ये भरून ठेवू शकतो आजचा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपले व्हिडिओ शेअर सुद्धा करायला विसरू नका पुन्हा भेटू बाय बाय